सुख करता दुख हरता वाटा विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठी सलके माल मुक्ता फळांची दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव देवा हो देवा गणेशा लंबोदर गणेशा ओम नम गणपते नमः ओ देवा हो देवा गणेशा लंबोदर गणेशा ओम नम गणपते नमः सुख करता दुख हरता बांटा विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर आज तो स्वर्गीय नगर सेविका मीनाताई चौगले रहिवासी सेवा मंडळ यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे म्हणजे लॉकडाऊन जर आपण सोडला तर दरवर्षीप्रमाणे आपण गणपती मोठ्यात साजरा करतो आहे. किमान आता ह्या गणपतीला मला वाटतं आता 20 वर्ष आज पूर्ण होते. तर लॉकडाऊनचे 2 वर्ष पकडले असते तर 22 वर्ष आज पूर्ण होतील असं बघायला गेलं तर. आणि जसे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सगळेच उत्सव मोठ्यात साजरा करायला सांगितले जसं दहंडी पण तुम्ही बघितलं एवढी मोठी साजरी केली आता गणपती आहे आता नवरात्री पण आहे. तेवढंच मी शिंदेसाहेबांचा खरंच खूप आभार मानेल की त्यांनी सर्वांवरील निर्बंध दूर केले त्याबद्दल मी खरंच शिंदेसाहेबांचं खूप अभिनंदन करतो. गणपतीकडे एवढंच सगळे की परत अशी करोनासारखी परत अशी वेळ नको यावी आणि सर्वांचं जीवन सुखी आणि शांतीने जावं हीच एवढी इच्छा. सर्व मीनाताई रहिवासी सेवा मंडळच्या भक्तांना व सर्व नवी मुंबईकरांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण बघू शकता गेले 2 वर्ष कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे आपल्याला एकही सण साजरा करण्यात आलेला नाही आणि म्हणून ह्यावर्षी आता बघू शकता तुम्ही की किती उत्साहात सर्वे सण साजरे करतात. आणि खरं पाहिलं तर गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात एक म्हणजे आराध्य दैवत असलेला एक आपला सण आहे. आणि तुम्ही आता 2 वर्ष काही करताना आलं म्हणून या टाईममध्ये आम्ही पण विजय चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचा स्वर्गीय मीनाताई विजय चौगले रहिवासी संघ या आमच्या मंडळाला 22वं वर्ष पूर्ण आलं आणि 22वं वर्षी मी सर्वांना एक गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गणेशनगर चिंचपाडा येथील आमचं मंडळ स्वर्गीय मीनाताई विजय चौगुले शिवसंघ आज आम्ही या ठिकाणी इतकं उत्साहाने सर्व आम्ही महिलांचे खेळ ठेवलेले आहेत. सर्व ठिकाणी आम्ही मंडळाचे एकत्र येऊन आमच्या इकडचे चिंचपाड्यातील सगळे रहिवासी एकत्र येऊन आज आम्ही इकडचा सण साजरा करणार आहोत.